रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घारगे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी कायम आहे. तसंच अजित पवारांच्या गटामध्ये असले तरी काम मात्र धैर्यशील मोहिते पाटलांचं करावं अशा सूचना रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. निलेश बुधावले आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील. निलेश. अमोल, आगर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं जवळपास 15 दिवसांपूर्वी एक महत्वाची बैठक पार पडली होती आणि या ठिकाणचे जे वाद आहेत ते संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांना आपली जी भूमिका आहे ती जाहीर केली नसल्याचं पाहायला मिळालं होतं. आज रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी आलेले आहेत आणि या ठिकाणी सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. सध्या या लोकसभा मतदारसंघामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहायला गेलं तर सध्याचे भाजपचे उमेदवार असणारे रणजित निंबाळकर यांना प्रचंड विरोध होताना पाहायला मिळतोय. एकीकडे हा विरोध असताना दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकर यांना आपली भूमिका जी आहे ती गुलदस्त्यात ठेवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांना कुठेतरी धैर्यशील मोहिते पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतील त्यांचं काम करा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळते. अमोल, धन्यवाद निलेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.